काय शेजाऱ्यां काय केलं हे सगळं बांध फोडलाय उसर यायलाय सगळं इकडं दगड सगळं इकडं टाकली यार काय खरं ना भाई शेजाऱ्याचं काय करावं शेजाऱ्यां फार नको नको केलं मला तर इथून जावं का काय करावं हीच कळा ना काही सगळं दगड टाकलेत काय बांधाच्या खाली दगड टाकलेत अरे भाऊ की अशी उन्याची वाट करी ना नको नको केलं बा तिने आपल्याला ते सगळं काय दगड आणि ती टाकले या सगळं रान कोरलंय काय बोलावं तरी काय व्हावं आणला कहो वैतकून गेलो बा एवढे 10-5 वर्षात मी फारच काय करावं काय नाही मला कळा ना त्यांचं काय सगळं दगड टाकलेत वावरात सगळं बा इकडं सगळं बांध कोरलाय काय खरं नाही यांचं नको नकोच केलं बा त्यांनी सरपंच बघा कस काय मका बागातदार मकाला रगड आणि मग आव दोन दोन फुटाचं कणीस आहे नुसतं दोन दोन फुटाचं मग बियाणं कुठं वापरलं आव ते आफ्रिकेहून आणलंय ते कुठं बी नाही मिळत अस मला एक विचारायचंय हा याला खत टाकलंय कोणत अहो शेतकरी मी तुम्ही सरपंच तुम्हाला काय करायचं खत कुठं टाकू माझ्या शेतीला उपयोग येईल मी टाकीन ना ते असं जवळपास नाही मिळत खत बी ती लांबून आणलेलं असतं ती माझ्या अंदाज तुम्ही सोनखत टाकलेलं असणार सोनखत कसलं सोनखत सोनखत ती भेटतो मग ती कोणते अंकर त्याची मी जरा चॅप्टर आहेत बरं का सरपंच तुम्ही ही बघा आता ऊस बघा आमचा कस काय ऊस तर मनगटाच्या आणि मग ऊसाला म्हणजे डबल पॉवर तिथं टाकलंय खत ती इस्रायलचं मग उगाच एवढं दाडदूड झालाय इस्रायलची शेती राहत मग अहो कारखान्यावर गेला ना डबलच वाजन भरते त्या ऊसाचं डबल पैसे बी डबल काय लागतंय त्याला डोकं पाहिजे डोकं नाही तर ही काय शेतकरी करी त्या शेतीच ही जमाना ती जमाना बोमलं ते तोट्यात गेलो कस काय तोट्यात जाईल कणीच होत राव कणीच बघितलं ना तुम्ही आता ना कणी नंतर बघू काय करावं कुठं जिथं नाही तिथं सगळं बांध फोडून टाकलाय काय करावं काय नाही मला तर काय कळणार यांचं म्हणतात ना भाऊ की उन्याची वाट करी तसंच झाले आता ही नारळ जाड ही पुढे लावली बांध कुठं राहिलाय काय बोलावं तरी काय व्हावं त्यांना माझं गाठच होती फक्त त्याला बघतोच त्याच्याकडे आता फक्त नजर फाडावं त्याने सगळा मालाला येडा केला पण तिने सगळं चौखून कोरलं इकडून ट्रॅक्टर घातलाय काय म्हणावं त्याला त्याची गाठ होऊ द्या मग सांगतो त्याला तळा हो या ऊसाच्या कडेने सगळं दगड टाकून दिले बघा सरपंच वाढला किती कांड्यावर ऊस आहे बघा तुम्ही इथं निम्मा कारखाना टोळ्या तुम्हालाच लागते मग तसंच असतं आपलं एकदा का ऊस चालू झाला महिनाभर कारखाना ह्या पठ्ठ्याच्या जीवावर चलवतो मग ऊस बी तसं राव तुमचा तसं म्हणजे अहो सोपं नाही मग गणित स्थितीच आपलं तसं केलं तर रिटर्न द्यायचं चांगलं नाही तर नाही केलेलं बरं ना मग कशाला मोकर काय टाकेल काय नाही काय करीत मग शेतकरी का कोण आहे मी तुमच्याकडे संडास नाही ना का सगळीकडे येतात इकडं चक्कर नको मारायला सकाळचा डबा घेऊन दिसतात मला इकडे मी नसतं दुसरा कोणी बघितलं असं तुम्ही कोपरीहून चडी होती अहो ऊसात मग गेलो असन पण ते संडासला नाही दुसरं कशाला गेलो असून तुम्हाला कळत कसं नाही मोकार आपलं तुम्ही ना मला आता ते उघडून सांगायचं का मी तुम्हाला आता सगळं अयो मी दुसरं गप असं चला आपलं गप बाकीचे बस जाऊ द्या शेती कशी काय आपली तेवढं सांगा फक्त मग नाद नाही म्हणजे नादच नाही करायचं आपला एकच नंबर बागायतदार उगच म्हणून घेत नाही स्वतःला मी मला थोडं टेक्निकल देत जा अहो माझ्या नादाला लागाय सोपं एवढं मग काय एकरी 150 टन माल निघतोय सोपं काय मग आमचं 40 उगाच बाग आहे एकरी 200 टन सुद्धा निघ अशी लोकांची मुंडी मुरगाळली अहो काय झालं काय तुला झालं काय काय बुशेरी सांगायची लोकांना इकडे लोकांचे वावर कोरले सगळे बुशेरी सांगतो माझी कोणाचं वावर कोरलं मी कोणाचं दिसत नाही काय कोणाचं कोरलं ती सगळे दगड खाली टाकून दिले शिव शेजारी आमचा भाऊ शेजारी म्हणून का शेजाऱ्याला एवढं तेवढं होत असत तुला काय रागवायला झालं काय असत काय होत असत जाऊ का पाटलाकडे पाटला सांगू का सगळं सगळं बांधायन तीन खाईन काय मला मी कळलं तुम्हाला काय करीन ती सगळा बांधायन तीन कुरून टाकला ट्रॅक्टर वावरातून कोरायला मी असतो का स्वतः तिथं कोण असं ड्रायव्हर असं चुकला असं त्याचा कोण तुला काय एवढं भडकायला झालं सांगता येत नाही का मग तू शेतकरी मी शेतकरी तुला समजून नाही घेत आहेत का मग सांगता येत नाही का ही बांध कुठं कोरला ही झाड कुठे येत काय कुठे ही दिसत नाही मग झाड तर आमच्या हद्दीत लावलंय ते आले तुझ्याकडे तर त्याला मी आणलंय का बघायचं लावल्यावर यायचं नाही तर काय होते लोकांच्या वावर करून तुम्ही उसं वाढवत काय आता तुम्ही बी तसंच म्हणा
मग ती म्हणतात म्हणलं मग सुदामराव म्हणतात म्हणलं सांगायचे लोकाला माझा अरे नाही तसं नाही तुम्ही चार माणसं गोळा करा भांडण काढू नको चांगलं चाललंय आपल्याला हा ठीक आहे ना मान्य आला असं झाड काय मी काय करू त्याला काय करू म्हणजे कळत नव्हतं का लावताना कसं लावा कुठं लावा आपण आपला बांध कुठे हे दिसत नव्हतं का एवढं तेवढं तुला सहन व्हाय ना म्हणलं तू का असं काय शेजारी दादागिरी करायला लागलाय आपल्या तू समजतो स्वतःला तू पार मारायला जाऊ तुम्हाला म्हणजे काय टंगडे मोडे तुझं टंगडे तुला काय सांग वाटलं तुला दादागिरी म्हणजे काय अरे काय मी काय बारीक पोर वाटलं काय तुला आलाय भांडायला माझ्या संगन कुशल आपल्या चलत नाही ए दादा फक्त हान म्हण उचलून टाकू का नाही अजून अनुभव नाही माझा माझ्या ना आधी लागायचं म्हणलं ना फार भुई सपाट करीन तुला माहिती मला काय करणार माझं वाटलं तू अजून पाहत आवाज करायचा नाही माझ्या पुढं खासून येतोय तुला बघायचं का तुला बघायचं का उचलून टाकतो याला उस अरे कोणाला हानी तो हनुमान कोणा हानतो मला तू फक्त हनुमान यांचं बर का सरपंच याला नीट सांगा समजून येऊ नको काय झालेलं आधी बांधा करू आपण शांत ही बघितलं एवढी दादागिरी असते का मी होतो नाही तर मला सांगा तुम्ही मी सांगतो ना बागातदाराला मोठला पाड्या बघायचे काय मोठा पाड्या मोठा पाड्या बघायचे तुम्ही कोण धावते आधी कोण धावणार कोण धावते मग धावून झालं तेवढं म्हणजे धावणार नाही तर काय पाया पडेल काय त्याच्या मग तुला काय माझ्या विरुद्ध कुठं तक्रार कराय तिथे कर मी भेट नाही त्या गोष्टीला तुम्ही ना शेजारी येते किती काही केलं तरी आणि बावकी काय उद्या गोड होता पण हे असे भांडणं चांगले नाहीत काय भांडणं चांगले नाहीत कवर सहन करून घ्यायचं तुम्ही मला सांगा ना सहन करून घ्या मग आम्ही आहे तर आमच्या सारखे आमच्या सारखे का नाव घालायचं तुम्ही तुम्ही कधी समजून सांगणार त्यांना सांगू ना आम्ही अरे पण तू आधी सांगायचं ना डायरेक्ट जाऊन येतो माझ्यावर म्हणजे काय कळत नाही काय अरे मग मला म्हणायचं ना गोडी डायरेक्ट बांधायला आला कधी वावराला येडा करी जातो मग दिसत नाही का आपण बांध कोरला का नाही मग दिसलं मग आता ती निसर्गाने वाढते झाड मी काय करू त्याला मग अडाणी अडाणी निवड याला काय काढीची अक्कल नाही सरपंच बघा तुम्हीच नका ना आधी लागू तुम्ही समजून सांगा सरपंच सरपंच माझं एक ऐका तुम्ही तुम्हाला पटलं की बांध फोडा येणे परत वरून हेच बोलतोय झाडी नारळाची अरे याच्या हे करणार आहे याच्या केस टाक सांगतो रे याला सांगतो कोण घाबरतोय लुचपुचिया अरे कळण तुला किती गेलं टायर मध्ये घातला ना कळण कुत्री वाटायला लावली यांना काय भेटो लागला सांगायला मला मी तुम्ही येऊ नको अजिबात चल अरे दादा मी म्हणतो त्याला उचलून उसात देतो टाकून अरे उचलून टाकायला मग काय तू माझी परवानगीची वाट बघत होता काय दावा आणि मग तू परत तू परत म्हणला असं मला विचारलं नाही अरे पर मला मारायला मारल्यावर मग तू त्याला उचलून टाकणार होता काय तू ऐकलं नाही माहिती दिला फेक अरे मग अशीच उचलायचा ना त्याला मग तू त्याला काय टाइम लागत मी एक मिनिट उचलून फेक माझं घर थंडी धरली तवा तुला दिसत नव्हतं काय तवा तीच म्हणित तुला विचारित होतो मी काय विचारायची त्याला धरायचा ना आपटायचा त्याला त्याला काय विचार करायचा फक्त हा मन आहे पाहिजे होता परतच्या बारीला त्याला बघू आपण त्याच्याकडे हा विचारच करायचा नाही करतोच मग मी आहे बाकीचं निस्तरायला बघू काय होईल ती मग चाललंय काय तापू नका ये तर 2 मिनिट बसा मी पाहिलंय काय झालंय ती काय बघा ना कवर सहन करायचं आहे चालूच राहत त्यांचं गाड्या गोड्याशीच काम आहे सगळं पकायला नाही कुणी पण एवढं तापायचं नसतं कुणाच्या डायरेक्टच अहो हाय झालं ठीक आहे पाहिलेत मी पाहिले पण एवढं डायरेक्ट जाऊन जायचं म्हणण्याची कुठं एवढं सोपे नाही अहो कुठं पोलीस स्टेशन हेल्प गेला लोकांचे पर आयुष्य गेले अहो ती मान्य एकाची नाही जिरत दोघांची जिरत ती काय कोणाची नाही जिरत ती बांधतीच राहील तुमचं आपण समजून सांगू पोलीस पाटलाच सांगतो मी समोर बसून मिटू ना असं जाऊ डायरेक्ट असं बांधणं भाऊ मिटत असं कुठं असं गरीब अन्याय करू नाही राव लय मोठे असले मग काय झाले मोठेच काय त्यांचीच भाऊ की आहे तीच काय चुलत भाऊ असते कोण असतील पण त्यांची त्यांचीच आहेत ना
आपल्याला सहान येणार ना तुम्हाला सांगतो मी काय प्रेमाने एकदा किती वेळा सातड्याला समजून मी सांगतो एकदा बघा तुम्ही समजून सांगून काय फरक झाला तर बघा सांगतो मी बघा मी सांगतो तुम्ही स्टेशन ही करून एवढं सोपं आहे का तुम्हाला असं वाटतं का मीटिंग गोडीत मीटिंगची गोडीत मीटिंग काय का आता भांडण करून मीटिंग का अरे म्हाताऱ्या तू नको अक्कल शिकू पोलीस स्टेशन ही तू की आता पण काय किती उद्योग केले तू हा लय उद्योग किती कुठे मिटवले मी आतापर्यंत मी तो गेलो माझे एक दोन एकर मग काय कर मला तीच करायला लावायची गेला मग मी ठेव तुझ्या पदरी कसं करायची कर चल चला पुढं काय भांडण केस मानघडी करायला लागलेत भांडणं करायला लागलेत तुम्ही बी बरं आहे ना आता मिटलंय ना आता तर मिटवलंय बरं का उद्या त्यांच्या घरी जाऊ आपण त्यांच्याकडून पाहिलंय मी आणि मिटून घेऊ काय भांडणं बिंडणं काय नादी नाका लागू मांडण्याच्या नक्की मिटेना सर पण ए म्हाताऱ्या चल बाबा तू मला मोकळ डोका खायचं काम व्हायचं मला हाणायला जाऊ देऊ खुशाल म्हणल्या काय करायचं त्याला तुला हाणायला जायला माहिती एवढं करून मला थांबतो देऊ तेव्हा ते वहिनी बी आल्या बा ही कशाला आली मध्ये बा वहिनीला कळालं म्हाताऱ्याला अक्कल त्याशी म्हणलं काय करायचं त्यांच्या घरी जायचं आपल्याला ही काय नाही वहिनी काय नाही तुम्ही शेजारी बांधून मांडणं दादा तू ये ना काय करतो मला ना तो फक्त हामा नाही पाहिजे होत तिथे अरे पण मला काय माहिती असं धावून ये ना अंगावर अचानक झालं म्हण आता तुझं कसं गावात वजन चांगलं आहे त्याच्यामुळे म्हणून तर मला नाही ना लय जोर करताय एकाच मिनिटात नाही तर लोक मला म्हणते रे गरीबाल त्रास दिला म्हणून काय म्हणून म्हणलं मग तू परवानगी घेतल्या शिवाय मला उचलून टाकता येणार त्याला वाटत नको मोकार नाही तर त्याला एका दाखवायला असं काय तो लागून गेला मला बरं वाटतंय कधी जाऊ दे मी आहे ना मी त्याला समर्थ आहे असं काय तो काय करतोय त्याला अजिबात भिवू नको बियाला काय भेटतोय पण वाटत भावकीच आहे मोकार लोक नावट होते आणि त्याच्यामुळे मी आपला एक त्याला कळालं पाहिजे मग हा ती जरा डायरेक्ट अंगाव येते आड मोठं डोक्यात येते ती जर असं असतं पुढे हे आमचं शान नाही ना नाही तर लाडून ठेवलंय असं नका बोला असं लोक डोक्यावर वाचते गबस बाबा काय गबस कायम पाठीशी घालायची तू कायम पाठीशी घालायची नाही का त्याने ना परत जर नादी लागला ना तर खरंच उठू उचलू ना तू बागायदार बिवू नको तू काय म्हणते शेजारी काय काय म्हणणं काय त्याच काय दिसतंय राव मी पहिलं जाऊन हाय काय तुमचं काय चाललंय ती काय ती सगळं बांध त्यांचं दगडन तीन गावाळ सगळं तू त्यांच्याच वावरात ये मग आता आला असं मी नाही म्हणतोय का पण आता डायव्हरनी ड्रायव्हर कोण झाला तुमचा दीडशे निघतो त्यांचा कमी तुम्ही बघितलं तो धावणं येतोय अंगावर डायरेक्ट चुकलं मी सांगितलं समजून सांगितलं कळत का तुला अरे आपण भावकी येत शेजार बांध आहे आपला भावकी नाही तुम्ही डायरेक्ट आमच्या दगड फेकला कांदवीस टाकलाय दिसतोय तिथं ऐकून घ्या माझं ऐकून घ्या ऐकून घ्यायचं ठीक आहे मग आमची चूक झाली ना सरपंच काय बाय माणूस कशाला आणलंय तुम्ही संघ काय करायचं या म्हाताऱ्याला काय ही डंगर तर पार कामातून गेलं याला काय म्हणतोय तू जरा तोंड आवर ना तुझं मला वाटतं याला पहिला उचलून टाक याला पहिला उचलून टाक आता तुला काय अडकल काय माझ्या दारात येऊन माझ्या भावाला हात उचलू शकतो पोरी दोन शंभर करतो काय नाही सगळी आणलंय मला तुम्ही शांत बसा जरा किराक करू सरपंच तू लय गरम नको माझ्या पद्धतीने मी मोजणी आणतो दादा ती मोजणी आणायची आपल्याला आणि यांचं मोजून दे जमन का तुम्हाला ऐक मान्य मोजणी आणून तुझ्या पद्धतीने जमणार नाही आम्हाला गावातले दोन माणसं आणायचे आम्ही दोन माणसं आणणार आणि मोजून घेणार तू तुझ्या पद्धतीने आणायची नाही काही नाही कोणाच ऐकत येते काय झालं ऐका मी
रान आमचं कोरलं मी तीच बघत होतो सरपंचाला तीच दाखवत होतो कामून टाकलं तुम्हाला ट्रॅक्टर आहे म्हणून तुम्ही तसं करता का आम्ही कोणी नाही आले तिथे पडलं असं आता सुभाषराव तुम्ही आता ना वहिनीला घेऊन जा ठरलंय ना चार माणसं आणून आपण क्लिअर करू हा विषय उद्या उद्याच लगेच नोंदणी करून टाकू मग काय अडचण हा माय सुद्धा असलं बघा तुमचे अजून चार माणसं आणा सरपंच बांध एकाचा वावर एकाचं आणि ह्यो माणूस काय एवढा दाव धाव येतोय ह्या कुत्र्याचं काय मदत होत एवढं ओरडायचं तुम्ही वा वा म्हणे माझी खोडीतली कोंबडी नेली तर माझ्या राग होता माझ्या डोक्यात बघा आता कोंबडी राग निघतोय काय करावं तुम्हाला तुम्ही एकाच घेऊन खायचे काय म्हणतोय कोंबडी कशाला तुम्ही अरे कोंबडी नाही अरे माग आपण कोंबडी आणली होती हा मला वाटलं आमचीच खोराड्यातली म्हणून आणली होती मला काय माहित तुया सारख्या भागात त्याच्या पाय तू आम्हाला भांडत होता काय याचा इंगात मूळ थांब थांब जर कोंबड्या चुरून खा तुम्ही चोरली कशाची एवढी पोर कुणाचं काय पुरायचं नाही लय आवलं आम्हाला वाटलं आमचीच कोंबडी जाय होती तिकडे खायचं लागत तुम्हाला बी असं फुकटची खायला सवय लागली काय लागेल काय सरपंच राव तुम्ही आता तुम्ही बी आमच्या विरुद्ध बोलायला हे डांगरेच्या माग लागून मथर खुडीली मथर हे साधं खुडील आहे काय मथर इकडे ये तू तुला राहून द्या चला घेऊ द्या मोजून